नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये वातावरणात बदल आज रात्री महाराष्ट्रातील या एकवीस जिल्ह्यांना झोडपणार पाऊस पाहूयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला पावसाचा जोरदार आरंभ झाला आणि अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली तर काही ठिकाणी पेरण्या व्हायच्या राहिल्या आहेत त्यानंतर मात्र पावसाने बऱ्याच दिवसापासून दडी मारली आहे मान्सूननं दडी मारल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं संकट निर्माण झालं आहे अशामध्येच आजपासून राज्यातील वातावरणात बदल व्हायला सुरवात झाली असून राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे या जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज असून सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता असून विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत हवामान खात्याने व्यक्त केली आहे उर्वरित जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद